Hello students I am Mrs. Pradnaya Patil from YCIS Satara and today we are to we are going to discuss about the new topic that is current electricity from our new syllabus of 12 science. So for discussing this topic we will first I will tell you for all students there are some instructions to me Kadhi Java Zoom words Kemahe. कोणतंही लेक्चर ऑनलाईन लेक्चर बघायला बसाल त्यावेळेला जवळ वही पेन पेन्सिल सगळं लिखाणाचं काय कंपास पेटी वगैरे असेल हे साहित्य घेऊन बसत चला कारण तुम्हाला काही गोष्टी स्वतः ज्यावेळेला इथं डिस्कस केल्या जातात त्यावेळेला तुम्ही स्वतः त्या जर केल्यात काही सबस्टिट्युशन असतात काही सोल्युशन असतात हे केलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल आणि त्यामुळं हे सगळं आणि मी असंही सांगेन तुम्हाला की तुम्ही टेक्स्टबुक पण तुमचं जवळ घेऊन बसलात तर तुम्हाला थोडासा जास्त फायदा होईल तर आपण करंट इलेक्ट्रिसिटी ह्या टॉपिकला सुरुवात करूया तर या टॉपिकला सुरुवात करण्यासाठी मी एक माझं प्रेझेंटेशन जे केलेलं आहे ते तुम्हाला शेअर करते आणि त्याच्या साह्याने आपण काही गोष्टी डिस्कस करूया तर हे सुरू करत असताना आपण तुमच्या करंट इलेक्ट्रिसिटी हे टॉपिकचं नाव आहे आणि तुम्हाला आठवत असेल की या करंट इलेक्ट्रिसिटी बद्दल बऱ्याच गोष्टी तुम्ही अगदी नाईन्थ टेन्थ पासून शिकलेल्या आहात सो वी विल फास्ट एक रॅपिड अशी एक रिव्हिजन आपण घेऊया की आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय काय बघितलंय दिस इज द इंडेक्स ऑफ युअर ट्वेल्थ सायन्स करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक अँड वी विल नॉट डिस्कस दॅट वी विल गो फर्दर दॅट इज इंट्रोडक्शन मीन्स द पॉइंट विच यू हॅव स्टडीड इन इलेवन स्टँडर्ड सो Yes. So, what which things we have studied first thing that is I is equal to Q upon T. What is I? It is current. So, current is the rate of flow of charge. Q is the charge and T is the time. That is, what is the amount of charge flowing per unit time? It is called as current. From this, you can tell me about the. we know ohm's law what is ohm's law it is v equal to ir v is the potential difference between any two points i is current flowing through those two points and r is the resistance between the two points connected from this we know that current can flow between any two points in the circuit only when there is the difference in the potential level of the two points means there should be potential difference is the very necessary condition for the current to flow the next is number of resistors when they are connected in different manner that is they can be connected in series or parallel if they are connected in series then the resultant resistance is the resist r1 plus r2 plus r3 and so on means it is the addition of resistances means if we want to increase the resistance then we connect them in series and resistance in parallel rp is equal to r1 r2 upon r1 plus r2 or you may know 1 upon r is equal to 1 upon r1 plus 1 upon r2 that can also do it means that the resultant resistance decreases when number of resistances are connected in parallel then this up to this we have studied but now we will discuss about more complicated or more complex circuits and when we study more complex circuits we cannot only use these things that is ohm's law or or uh, resistors in series or resistance in parallel एवढ्याच गोष्टी माहित असून आपल्याला ते सर्किट सुटत नाहीत आणि त्याच्यासाठी आपण किरचॉफ्स लॉज वापरतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आता आपण नवीन आपला जो टॉपिक आहे बारावीचा तो सुरुवात करतोय तर त्याच्यासाठी वेन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट किरच ऑफ लॉज वी मस्ट नो सम टर्म्स विच आर यज फॉर डिस्कसिंग दोज लॉज देर आर ऍक्च्युली टू लॉज किर्च ऑफ लॉज वन इज करंट लॉ अँड सेकंड इज व्होल्टेज लॉ बट बिफोर गोइंग टू दोज लॉज वी मस्ट नो सम टर्म्स व्हॉट इज द फर्स्ट टर्म

मिरजचं रेल्वे स्टेशन जे आहे ते जंक्शन आहे जंक्शनचा अर्थ काय तर एकाच म्हणजे त्या एकाच स्टेशनवरून वेगवेगळ्या दिशांनी म्हणजे दोन पेक्षा येणारी आणि जाणारी ह्या दोन दिशा तर असतातच पण या दोघांपेक्षा जास्त म्हणजे दोघांपेक्षा जास्त डायरेक्शन मध्ये जिकडं रेल्वे जातात त्याला आपण जंक्शन म्हणतो आता आपण हे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर जंक्शन हा शब्द वापरायचा असेल तर काय असेल जंक्शन म्हणजे तर एनी पॉईंट इन द इलेक्ट्रिकल सर्किट व्हेअर टू ऑर मोर कंडक्टर्स आर जॉईंड टुगेदर इज कॉल्ड एज जंक्शन एक सर्किट मधला कुठलाही तुम्ही पॉईंट घेतला तर त्या वरती एकाच वर दोन किंवा दोनापेक्षा जास्त कनेक्शन्स जर केलेले असतील दोनापेक्षा जास्त कंडक्टर्स म्हणजे कंडक्टर म्हणजे काय रेजिस्टन्स असेल सेल असेल काहीही असेल पण असे दोन किंवा दोनापेक्षा जास्त कंपोनंट्स जर एकाच पॉइंट वरती तेवढ्या वायर्स एकत्र आलेल्या असतील कनेक्शन्स एकत्र आले असेल तर त्या पॉइंटला जंक्शन असं म्हणायचं त्यानंतर लूप तुम्हाला आपण जंक्शन कडे परत एकदा जाऊया तुम्ही खाली डायग्रॅम बघताय त्या डायग्रॅम मध्ये तुम्हाला पॉइंट ए आणि पॉइंट बी दिसत असेल पहा की या दोन पॉइंट्स वरती ए या पॉइंट वरती हा एक रेजिस्टेंस आर आहे हा एक रेजिस्टेंस आर आहे आणि हा एक रेजिस्टेंस आहे हे तिन्ही गोष्टी ए या पॉईंटला जोडलेले बरोबर आहे So these are a point A is junction. Similarly, point B. This R, then this R and this wire. This is also connected. So it is called as a junction. So this is all about. Sorry. I will rub this. You can you understand this? What is junction? Now we are going towards loop. हे दोन शब्द आपण त्या दोन लॉज साठी वापरणार आहे म्हणून महत्वाचे शब्द आहेत सो व्हॉट इज लूप एनी क्लोज कंडक्टिंग पाथ क्लोज धिस इज द इम्पॉर्टंट वर्ल्ड एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन अँड इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड ए लूप ऑर ए मेश लूप हा शब्द आपण वापरणार आहे त्यामुळे मेश हा शब्द नाही वापरला तरी चालेल सो क्लोज मीन्स फ्रॉम व्हेर यू स्टार्ट यू शुड एंड ॲट द सेम पॉइंट म्हणजे जर तुम्ही पॉईंटला नावं दिली इथं मी एक पॉईंटला नावं देऊन तुम्हाला सांगते जर समजा या पॉइंटला मी नाव दिलं ए कॅपिटल ए हा समजा पॉइंट आहे बी इथं हे हा एक पॉइंट मी देते सी आणि हा एक पॉइंट देते डी तर क्लोज लूप कशाला म्हणायचं कुठल्याही एका पॉइंट पासून ए पासून स्टार्ट करा बी पासून स्टार्ट करा आणि वायर्स जशा गेलेल्या आहेत तसं आपण त्याचं नाव लिहित गेलो म्हणजे मी ए पासून डी कडे गेले तर ए D, then I will go to C. So A, D, C, B. Here it is not the end. Where I start? I started at A. So I should end also at A. So the loop is A, B, C. Uh, sorry, A, D, C, B, A. loop So it is called as a loop. Okay. And now we will see the next. We will rub this.

अजून कोणती ब्रँच दिसतीये तुम्हाला बघा ए आणि बी जोडणारी कोणतीही कोणताही मार्ग कोणताही पाथ त्याला ब्रँच असं म्हणायचं तर ए पासून मी जर बी पर्यंत मला जायचं असेल तर मी एकडून इकडून जाऊन ह्या सेल मधून जाऊन इथून पण बी पर्यंत येऊ शकते सो दिस इज ऑल्सो ए ब्रँच ऑर आय कॅन गो फ्रॉम ए टू धिस रेजिस्टन्स टू धिस सेल टू धिस बी सो धीज आर द डिफरंट ब्रांचेस इन द सर्किट So, these are the different terms which we are going to use for discussing the uh, main Kirchhoff's laws. Okay, so uh, as I have discussed, the same thing is uh, given here that there are two junctions, labeled A and B. There are three branches, and there are three possible paths, one, two, three, from A to B. So that's all about primary kelelia hai. And now we will move towards actual Kirchhoff's laws. So first Kirchhoff's law is Kirchhoff's first law that is called as current law or junction law. What is it? It is very simple. In simple words, we can say the algebraic sum of the currents at junction is always zero. In एन इलेक्ट्रिक सर्किट एखादं सर्किट असेल तर त्या सर्किट मधले अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स म्हणजे सगळ्या करंटची बेरीज कुठं ऍट ए जंक्शन जंक्शन पॉइंट वरती जे करंट्स आहेत ते टोटल करंट नेहमी झिरो असतात पण झिरो असतात म्हणजे काय तर त्याच्यासाठी साईन कन्व्हेन्शन आपल्याला वापरायला पाहिजेत तर काय साईन कन्व्हेन्शन किंवा हे आपण मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो हाच लॉ अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ऍट एनी जंक्शन पॉइंट इन झिरो मीन्स समेशन ऑफ आय आय सिंबॉल बघा हा सिंबॉल जो आहे हा समेशनचा सिंबॉल आहे धिस इज आय 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 इज वन टू थ्री म्हणजे जर त्या जंक्शन पॉइंट वरती धिस इज रिमेंबर धिस इज फॉर जंक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज जंक्शन लॉ त्यामुळे जंक्शन साठी आपण विचार करतो अँड व्हॉट इज द जंक्शन जंक्शन इज द पॉईंट ऍट विच देर आर नंबर ऑफ कनेक्शन टू ऑर मोर दॅन टू कंडक्टर्स आर कनेक्टेड टुगेदर So there may be 2, 3, 4, 5 and in those 2, 3, 4, 5 conductors what current is flowing I1, I2, I3, I4. So I have to use symbol I, 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 KITI, ASUSHAKTI, 1, 2, N. So this is the junction law or it is called as current law. So we must know what are the sign conventions. वी आर गोइंग टू डिस्कस धिस लॉ किंवा आपण त्याच्यावरून इक्वेशन फॉर्म्युला जो लिहिणार आहे तो हे जी डायग्रॅम आहे हे डायग्रॅम वापरून लिहिणार आहे पण ती वापरण्यासाठी फॉर रायटिंग मॅथमॅटिकली द इक्वेशन ऑफ दॅट जंक्शन लॉ फॉर धिस डायग्रॅम वी मस्ट नो विच करंट्स ऑफ इन धिस जंक्शन ऑर इन धिस सर्किट आर पॉझिटिव्ह अँड विच करंट्स आर निगेटिव्ह सो वॉट आर द साईन कन्व्हेन्शन साईन कन्व्हेन्शन्स आर

This is I2, it is going away, so it is not positive. It is coming towards the junction, so this is also positive. This is coming towards the junction, so this is also positive. So the currents which are coming towards the junction, arriving at the junction, are considered positive. Next, second sign convention. द करंट विच इज लिव्हिंग द जंक्शन आर कन्सिडर्ड निगेटिव्ह लिव्हिंग म्हणजे जंक्शन सोडून निघालेले आहेत लिव्ह करतायत जंक्शन कडे येत नाही तर जंक्शन पासून दूर निघाले ते निगेटिव्ह आहेत तर आता आपल्याला उरलेले तुम्हाला दिसेलच आय टू जो आहे इट इज लिव्हिंग द जंक्शन सो इट इज निगेटिव्ह हा निगेटिव्ह आहे दिस इज ऑल्सो निगेटिव्ह आय फाईव्ह अवे आय सिक्स अवे सो दीज आर निगेटिव्ह सो नाव वी कॅन राईट Mathematically equation Lu j positive the positive lehche, negative h and addition of all those is zero. So, how can we write I1 positive minus I2? This is negative, I3 is positive, so plus I3 plus I4, this is negative, minus I5, minus I6 is equal to 0. Okay. So that's all about the first law, and first law is very easy. That is the algebraic sum of all the currents at a junction is always zero in any electrical network. The next law, which is called as voltage law, Kirchhoff's voltage law, it is very important, and we are going to use this in many numerical examples. Ha law needs तर जेईई च्या परीक्षेसाठी किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला म्हणजे मुलांना जे अवघड वाटतं न्यूमरिकल सोडवणं हा एक लॉ जर तुम्हाला नीट समजला आणि समजण्याबरोबर तो अप्लाय करता आला तर तुम्ही खूप काही एक्झाम्पल सोडवू शकता सो वी विल फर्स्ट सी द स्टेटमेंट ऑफ द लॉ व्हॉट इज द स्टेटमेंट जसं आपण पहिला लॉ बघितला फर्स्ट लॉ विच इज करंट लॉ

रेझिस्टन्स सो अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस म्हणजे ईएमएफ इम एफ कुणाचा असतो तर जर सर्किटमध्ये सेल्स जोडलेले असेल बॅटरी जोडलेली असेल तर त्या बॅटरीचा किंवा त्या सेलचा ईएमएफ हे सर्किटमध्ये असेल शिवाय काही रेजिस्टर्स जोडलेले असतील तर त्यातून फ्लो होणारा करंट असेल म्हणजे करंट इन टू रेजिस्टन्स हे पोटेन्शियल डिफरन्स असतील सो द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दीज पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ इन द क्लोज लूप सर्किटमध्ये नाही तर त्या सर्किटमधलं एक जर क्लोज लूप तुम्ही घेतलं तर इन दॅट क्लोज लूप ऍडिशन अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दीज पोटेन्शियल डिफरन्सेस अँड इलेक्ट्रोमोटिव फोर्सेस इन द क्लोज लूप इज झिरो मॅथमॅटिकली वी कॅन राइट समेशन आय आर मग अशी तुम्हाला हे समेशनचं आता सिंबॉल माहिती आहे दिस इज द सिंबॉल ऑफ समेशन दिस इज द सिंबॉल ऑफ समेशन सो समेशन आय आर प्लस समिशन ई इज इक्वल टू झीरो दिस इज

म्हणजे ते लूप आपण ट्रेस केलं सो व्हाईल ट्रेसिंग द लूप इफ वी आर ट्रॅव्हलिंग लूप ट्रेस करताना आपण ज्या डायरेक्शननी ट्रॅव्हल करतोय इफ वी आर ट्रॅव्हलिंग अलॉंग द कन्व्हेन्शनल करंट म्हणजे करंट त्या मधून मी ए पासून बी कडे निघाले तर ए पासून बी कडे कर जाणारा करंट पण ए टू बीच जातोय असं जर असेल इफ वी आर ट्रॅव्हलिंग अलोंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट रेझिस्टन्स इज निगेटिव्ह हे चांगलं लक्षात ठेवा की आपण सेम डायरेक्शन मध्ये आहे तरी सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स असेल तर तो निगेटिव्ह धरायचा ज्या डायरेक्शन मध्ये निघालोय हो, त्याच डायरेक्शन मध्ये करंट असेल तर त्या ब्रँचचा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह इफ द लूप इज ट्रेस्ड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट मीन्स इफ कन्व्हेन्शनल करंट इज इन धिस डायरेक्शन अँड वी आर ट्रेसिंग द सर्किट इन धिस डिरेक्शन

त्याच दिशेनं त्या ब्रँच मधून करंट निघालेला असेल तर करंट इन टू रेझिस्टन्स हे निगेटिव्ह धरायचं आणि आपण ज्या दिशेने निघालोय त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट निघाला असेल तर करंट टू रेझिस्टन्स हे पॉझिटिव्ह धरायचं अँड नाऊन द साइन कन्व्हेन्शन फॉर ईएमएफ हे आय आर साठी झालं कोणते आय आर पॉझिटिव्ह आहेत आणि कोणते आय आर निगेटिव्ह आहेत आता ईएमएफ साठी द ईएमएफ ऑफ द इलेक्ट्रिकल सोर्स इज पॉझिटिव्ह कधी पॉझिटिव्ह असेल बघा इफ इट सेंड द करंट इन द सेम डायरेक्शन म्हणजे मगाशी जे होतं त्याच्या बरोबर विरुद्ध जो सेल आहे त्या तो सेल ज्या डायरेक्शन मध्ये करंट सेंड करतोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नेहमीच जातो करंट आहे की नाही तर तसा जाता असेल आणि आपण पण त्याच डायरेक्शन मध्ये निघालोय सर्किटमध्ये आपण जे लूप धरलेलं आहे त्यामध्ये तर ते ई एम एफ हे पॉझिटिव्ह असतील ई एम एफ ऑफ अँड इलेक्ट्रिकल सोर्स इज पॉझिटिव्ह इफ इट सेंड्स द करंट इन सेम डायरेक्शन टू दॅट ऑफ द ट्रेसिंग द लूप आणि उलट इट इज टेकन एज निगेटिव्ह इफ इट सेंड्स द करंट इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग द लूप ज्या मध्ये निघालेलो आहे ज्या डायरेक्शन मध्ये त्या लूपमध्ये निघालेलो आहे त्याच्या त्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर तो सेल करंट सेंड करत असेल तर तो ईएमएफ ईएमएफआटिव्ह आणि त्याच डायरेक्शन मध्ये असेल तर पॉझिटिव्ह तर हे चांगलं लक्षात ठेवायचं की ईएमएफ साठीचे पॉझिटिव्ह निगेटिव्हचे साइन कन्व्हेन्शन्स आणि पोटेन्शियल साठीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे साइन कन्व्हेन्शन्स हे एक्झॅक्टली अपोजिट आहे हे एकदा डोक्यात बसलं तर मग तुम्हाला पुढचा याचा काहीच प्रश्न येणार ठीक आहे सो वी विल मूव नेक्स्ट वी विल गेट ए सर्किट आय हॅव ड्रॉन ए सर्किट फॉर यू दिस इज सॉल्ड एक्झाम्पल इन युअर टेक्स्ट बुक पण टेक्स्ट बुक मधलं नुसतं वाचून तुम्हाला कळणार नाही म्हणून आपण इथे घेतलं आता आपल्याला काय करायचंय बघा की आपण एखादं दुसरं आहे की किर्च ऑफ सेकंड लॉ व्होल्टेज लॉ आपण वापरणार आहे या सर्किटमध्ये हा एक इ वन हा एक एफ आहे सेल आहे ई टू हा दुसरा सेल आहे या ई टू या सेलचं पोटेन्शियल आहे थर्टीन व्होल्ट याचं पोटेन्शियल आहे सेवन व्होल्ट त्याचा इंटरनल रेझिस्टन्स हा वन ओहम इथं लिहिलाय तुम्हाला रेजिस्टन्स तर दिसत नाहीये तर तो वन ओहम काय आहे त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे टू ओहम हा इटू चा इंटरनल रेझिस्टन्स आहे आणि बाकी जे काय रेजिस्टन्स वगैरे हो जोडले आपल्याला काढायचं काय पहा आपल्याला टोटल करंट इन द सर्किट काढायचं आहे अँड व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस ट्वेल्व व्होल्ट रेजिस्टन्स ट्वेल्व व्होल्टचा जो रेजिस्टन्स जोडलेला आहे त्याच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे आप आपल्याला दॅट इज अवर टास्क नेहमीप्रमाणे आपण काय करूया आधी तर एक कुठलं तरी क्लोज लूप घेऊया समजा तुम्ही आता वही पेन घेऊन बसला असाल तर तुम्ही तुमचं तुमचं लिहिण्याचा इक्वेशन काढण्याचा प्रयत्न करा पहिलं लूप आपण घेतलंय आणि आणखीन एक गोष्ट की मी जे लूप घेतले तेच तुम्ही घेतले पाहिजेत असं नाही तुम्ही हे सर्किट काढून घ्या लेक्चर ऑब्झर्व केल्यानंतर परत तुम्ही बघा हेच सर्किट सोडवा हेच एक्झाम्पल सोडवा दुसरे क्लोज लूप घेऊन तेच उत्तर येईल सो वी आर गोइंग टू टेक द क्लोज लूप ए ई एफ बी ए परत लक्षात घ्या मग अशी सांगितल्या लूप लिहिताना ज्या लेटर पासून सुरुवात झालं त्याच लेटरने एंड व्हायला पाहिजे तरच ते लूप क्लोज लूप होतं सो इफ आय एम स्टार्टिंग फ्रॉम ए ए टू ई मीन्स आय एम गोइंग इन धिस वे दिस इज इ बघा ए ई एफ बी ए म्हणजे हे पूर्ण जे आउटर सर्किट आहे ते घेतलेले आता आपला जो किर्च ऑफ स्लॉ आहे त्याप्रमाणे आपण जाणार आहे काय आहे किर्च ऑफ स्लॉ तर आपण ज्या डायरेक्शन मध्ये निघालोय आपण ए कडून कडे निघालोय आता इथे काही रेझिस्टन्स वगैरे नाहीये त्यामुळे नाही आता लक्षात घ्या इवन is 7 volt battery it will send the current in this direction as i have shown shown e1 sends the current i1 it sends always any cell sends the currents from positive terminal to negative terminal positive and negative so this is i1 this is i one e2 sends the current i2 so it will send the current i2 from positive to negative so this is i2 आई वन हा आई टूल आई वन एंड आई टू विंट इज आई वन प्लस आई टू सो दिन प्लस आई टू विल मूव इन ट्वेल्व ओहम रेजिस्टन्स मैं ट्वेल्व ओहम रेजिस्टन्स मधुरा करंटल करंट अपन जो टोटल करंट आय हा आई वन प्लस आई टू लिखा आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू तर हा टोटल करंट आय आय वन प्लस आय टू इथं जाईल इथं आल्यानंतर काय होईल पहा डी पॉइंट वरती आल्यानंतर सम करंट फ्लोज इन धिस डायरेक्शन अँड दॅट विल बी द करंट आय टू अँड सम करंट फ्लोज इन मूव्स टुवर्ड्स फ्रॉम बी टू डी अँड इट विल एज आय वन एवढं लक्षात आलं तुमच्या ठीक आहे आता आपण पुढे फर्दर जाऊया आता मी तुम्हाला सांगितलेलं लूप ए ई एफ बी ए तर ए टू ई e मध्ये काहीही रेझिस्टन्स किंवा सेल काही जोडलेलं नाही नुसती वायर आहे मग मा आता मला ई टू एफ जायला पाहिजे किती आहे करंट मग मी सांगितलं तुम्हाला तर इथं किती येणार आहे हा आय वन प्लस आय टू आहे तोच करंट इथून चालला सो टोटल करंट आय वन प्लस आय टू आहे आणि रेझिस्टन्स ट्वेल्व्ह सो व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स करंट इन टू resistance so current is i1 plus i2 and resistance is 12 ohm whether it is positive or negative C. we are moving in the circuit we are tracing the circuit from a to e now let's say e to f so we are going from e to f and current is also moving from e to f so both are in same direction so potential difference is negative so it is minus 12 i1 plus i 2 इन नेक्स्ट ब्रांच इथून परत आपण एफ कडून बी कडे गेलो इथं परत काहीच नाहीये आता बी कडून आपण ए कडे निघालोय इथं रेझिस्टन्स आहे वन ओहम आणि करंट किती आहे आय वन कोणत्या मध्ये ज्या डायरेक्शन मध्ये निघालोय त्याच डायरेक्शन मध्ये करंट आहे म्हणजे तो निगेटिव्ह येणार म्हणून मायनस आय वन इंटू वन म्हणजे आय वन करंट इंटू रेझिस्टन्स बरोबर आहे आणि आता ई वन पोटेन्शियल डिफरन्स झाले आता ईएमएफ किती e e आहे ई वन इवन ई एम तर सेव्हन व्होल्ट आहे तर हा सेव्हन व्होल्ट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तर तुमच्या लक्षात येईल की ज्या हा सेल ज्या डायरेक्शन मध्ये करंट सेंड करतोय त्याच डायरेक्शन मध्ये आपण निघालोय बघा करंटची डायरेक्शन आणि आपल्या ट्रेसिंगची डायरेक्शन एकच आहे याचाच अर्थ आता ईएमएफ e बद्दल बोलतोय तर सेम डायरेक्शन असेल तर ईएमएफ e पॉझिटिव्ह म्हणून प्लस सेव्हन व्होल्ट ईएमएफ आहे प्लस सेवन इट इज इक्वल टू झिरो लक्षात आलं पहिलं इक्वेशन कसं आलं आता पुढचं तुमचं तुम्हाला लिहिता येईल आता तुम्ही लिहायचं इक्वेशन कुठलंही आपण घेऊ शकतो दुसरं लूप हे सॉल्व्ह केलेलं आहे आपण की शक्यतो इक्वल टू कॉन्स्टंट क्वांटिटी मध्ये आपण लिहितो म्हणून हा सेव्हन इथे ठेवला ह्या निगेटिव्ह टर्म्स एका बाजूला घेतल्या तर त्या पॉझिटिव्ह होतील आणि हा प्लस सेव्हन इकडे गेल्यावर मायनस सेव्हन तो पण पॉझिटिव्ह होईल सो ट्वेल्व आय वन प्लस आय टू प्लस आय वन इज इक्वल टू सेव्हन नेक्स्ट लूप आय विल टेक in loop c e f d c see it is c e f d c c to e there is nothing e to f total current is i1 plus i2 and resistance is 12 so 12 into i1 plus i2 in the same direction it is potential difference so it is negative <coughs> so it is minus 12 i1 plus i2 sign conventions for potential differences: if current and tracing of loop is in same direction then potential difference is negative so we are going from e to f and current is also in e to f so it is minus 12 i1 plus i2 then i am going to f to d there is no any component then from d to c to d there is 13 volt battery and 2 ohm resistance so current is i2 so i2 into 2 that is the potential difference current into resistance resistance is 2 current is i2 what is sign convention we are moving from d to c in the circuit and current is also moving from d to c in same direction so potential difference is negative so it is minus 2 i2 and 13 volt battery, so that 13 volt means EMF is 13 volt, and it's sending the current in from D to C, and we are also going from D to C. Both are in same direction, and we are talking about EMF, so it is positive. So plus 13 is equal to zero. Again, we will rearrange the terms just uh, as in equation one, and we will get negative che positive. आणि इक्वल टू करून लिहिलं तर आय वन प्लस आय टू प्लस टू आय टू इज इक्वल टू थर्टी दाव इट इज व्हेरी सिम्पल यू कॅन दिस टू इक्वेशन्स यू कॅन ऍड ऑर यू कॅन सबट्रॅक्ट अँड देन यू विल गेट इक्वेशन आता हे तुम्ही सॉल्व्ह करा म्हणून मी तुम्हाला वही पेन घेऊन बसा म्हटलं होतं सरळ आहे की ट्वेल्व आय वन प्लस आय टू जर इफ यू सबस्ट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन और इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन टू कसंही करा तर तुम्हाला लक्षात येईल ट्वेल्व आय वन प्लस आय टू हे कॅन्सलच होणार आहे टू आय टू मायनस आय वन सो धिस इज टू आय टू मायनस आय वन यातून हे वजा करतोय इज इक्वल टू थर्टीन मायनस सेवन इज सिक्स सो टू आय टू मायनस आय वन इज इक्वल टू सिक्स फ्रॉम धिस वी कॅन राईट इक्वेशन फ्रॉम आय वन I1 is if I1 I take on the other side it becomes positive. 6 on this side it will become negative. So 2 i2 minus 6. Put this value in any one of these equations. I1 value hi ekati kani put kara. Upon equation 2 madega. So if I put the equation in equation 2, I1 is hit the equation taka. You solve this on yourself So if I put I1 as 2i2 minus 6, I get I2 is equal to 85 upon 32. You can solve this, and that is equal to 2.237. And if once you know I2, you can know I1 because I1 put in this equation I1 plus I1 is equal to 2i2 minus 6. You know I1, you can find out I2, which is minus 1.526 ampere. we can find total current also i is equal to i1 plus i2 so i is equal to total current 2.237 ampere minus 1.1526 ampere that is equal to 0.711 ampere and next thing we want to calculate is the potential difference across this 12 volt uh, 12 ohm resistance 12 ohm cha across jo resistance hai eh? tachi व्हॅल्यू आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याची व्हॅल्यू काढायचे आहे करंट टू रेजिस्टन्स सो व्ही इज इक्वल टू दिस इज द करंट दॅट इज पॉइंट सेवन वन वन अँड ट्वेल्व दॅट इज इक्वल टू एट पॉइंट फिफ्टी थ्री व्होल्ट सो दॅट इज ऑल अबाउट दिस किरचॉक्स सेकंड लॉ अँड हाऊ वी कॅन यूज धिस किरचॉक्स लॉ सो दिस इज ऑल अबाउट And we will stop here.